नमस्कार, शुभास कुकिंग स्टॉपमध्ये तुमचे स्वागत। आज आपण राहिलेल्या ब्रेडचा ब्रेड बेसन पिझ्झा बनवणार आहे। त्यासाठीचे साहित्य, इथे मी ब्रेड्स घेतलेले आहेत। अर्धी वाटी आपल्याला बेसन लागणार आहे, बारीक केलेले टोमॅटो, शिमला मिर्च, कांदा आणि कोबी लागणार आहे। सर्वप्रथम आपण बॅटर तयार करून घेऊ। इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलेले आहे। यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ, आमचूर पावडर, पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घातलेली आहे। कोरडे हे जिन्नस आपण मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर यामध्ये आपण थोडे थोडे करून पाणी घालणार आहे। आपल्याला बेसनचे सैलसर असे पीठ भिजवायचे आहे। मी दाखवत आहे अशा प्रकारे आपण पसरट भांड्यामध्ये हे पीठ भिजवत आहे। अशा प्रकारे पीठ आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। यामधील गुठळे आपण फोडून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण पाव चमचा बेकिंग सोडा घालणार आहे। फक्त पाव चमचा आपण बेकिंग सोडा घातलेला आहे, तो चांगला मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारे आपण हलवून तो मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये आता आपण भाज्या घालणार आहे। यामध्ये आपण कांदा, कोबी, टोमॅटो आणि शिमला मिर्च घातलेली आहे। याशिवाय आपण आवडत असल्यास फरसबी, गाजर आणि बीटसुद्धा घालू शकतो। भाज्या यामध्ये आपण मिक्स करून घेऊ। भाज्या घालूनसुद्धा हे पीठ आपल्याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे आहे। यामध्ये आता आपण बारीक केलेली कोथिंबीर घालूयात। आपले बॅटर तयार आहे। हे बॅटर आपण 10 मिनिटांसाठी ठेवून देणार आहे। दहा मिनटे झालेली आहेत। यामध्ये आता आपण अर्धा चमचा रवा घातलेला आहे। रवा घातल्याने पिझ्झा हा क्रिस्पी होतो। रवा आपण मिक्स करून घेऊयात। यामध्ये आता आपण ब्रेड घालून त्याचा पिझ्झा बनवणार आहे। इथे मी बेडाचा तवा घेतलेला आहे, त्याऐवजी तुम्ही नॉनस्टिक तवा वापरू शकता। त्यावरती एक चमचा तेल घालून यावर आपल्याला ब्रेड पिझ्झा भाजून घ्यायचा आहे। तवा बऱ्यापैकी गरम झालेला आहे, यावरती आता आपण ब्रेड पिझ्झा घालूयात। मी दाखवत आहे अशा प्रकारे तो ब्रेड यामध्ये डिप करून आपल्याला घालायचा आहे। दोन्हीही बाजूंनी आपण तो डिप करून घेणार आहे आणि भाज्या त्यावरती आपण पसरवूनसुद्धा घेणार आहे। गॅस आपण बारीक ठेवलेला आहे। बारीक गॅसवरतीच आपल्याला ब्रेड चांगले भाजून घ्यायचे आहेत। ही रेसिपी मुलांची आवडती रेसिपी आहे। मुले आवडीने हा ब्रेड पिझ्झा खातात। यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या घातलेल्या आहेत। सर्व भाज्या मुलांना आवडतातच असे नाहीत, पण अशा प्रकारे आपण जर ब्रेड पिझ्झा त्यांना बनवून दिला तर मुले आवडीने त्या सगळ्या भाज्या खातात। दोन्ही बाजूने आपण चांगल्या प्रकारे ब्रेड भाजून घेतलेले आहेत। ते आता आपण कडांनासुद्धा भाजून घेत आहे। ब्रेड पिझ्झा आपला तयार आहे, तो आपण डिशमध्ये काढून घेऊया। याच प्रकारे आपण दुसरा ब्रेड पिझ्झा सुद्धा तयार करून घेऊ।
हा ही ब्रेड पिझ्झा आपला तयार झालेला आहे। तो आता आपण डिशमध्ये काढून घेऊ। तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा रंग आपल्या ब्रेड पिझ्झाला आलेला आहे। याला आपण ब्रेड बेसन पिझ्झा असे म्हणतो, कारण यामध्ये आपण बेसनचा वापरसुद्धा केलेला आहे। शिवाय आपण वेगवेगळ्या भाज्यासुद्धा यामध्ये घातलेल्या आहेत। लहान मुलांना आवडीचा आणि पटकन होणारा असा हा पदार्थ, ज्यासाठी आपण खूप कमी साहित्य वापरलेले आहे। तर तुम्ही नक्की करून पहा झटपट होणारा ब्रेड बेसन पिझ्झा।